लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. मिरजकर तिकटी परिसरातील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समिती यांच्या वतीने मिरजकर तिकटी परिसरात शाहू महाराजांचा पुतळा उभा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच नुकताच राज्यमंत्री पदाचा दर्जा प्राप्त झालेले आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा प्राप्त झालेले दैनिक पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, पूजा ग्रुपचे पारस ओसवाल, राष्ट्रवादीचे आर के पवार, बाबा पार्टे, राहुल चिकोडे, हर्षल सुर्वे, मंजित माने यांच्यासह मान्यवरांनी शाहू महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. नामदार पाटील यांनी लेझिम ठेका धरत मुलींना शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.